Hello students, my name is Rohan Sridhar Kedekar and I am your architectural aptitude faculty, and today we are going to see one unique lecture. Okay, so hopefully you have enjoyed my previous lectures, you have studied properly, you have taken your own notes. Okay, so now we will be dealing with some topic, okay, which is related to counting of figures. Okay, so hopefully you all will be comfortable in like Marathi language, so you will be taking this video in Marathi only. Okay, सो होपफुली तुम्ही स्टडी केलेला असेल प्रीवियस लेक्चर्स, आपण बरेचसे टॉपिक कव्हर केले होते, त्यामध्ये काय काय कव्हर केलं होतं तर मॉन्युमेंट्स, फेमस बिल्डिंग्स, कलर थिअरी, मटेरियल थिअरी वगैरे या सर्व गोष्टी आपण क्लिअर केल्या होत्या. त्या सर्व गोष्टी ह्या व्हायटल आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. आपण त्याचे नोट्स बनवणं आपलं काम आहे आणि ते नोट्स कधीही मी तुम्हाला विचारणार आहे. ओके, सो स्वतःची फाईल रेडी ठेवा, त्याच्यावरती 100% क्वेश्चन बिहार आणि नाटामध्ये येतात. ठीक आहे, सो आजचा टॉपिक आहे काउंटिंग ऑफ फिगर्स. खूप छान ट्रिक्स आहेत ज्या मी आज तुम्हाला सांगणार आहे, ज्याने तुमचा खूप वेळ वाचणार आहे. आपण काउंटिंग ऑफ फिगर जेव्हा विचार करतो, एखादी फिगर आपण जेव्हा बघतो, तेव्हा आपण काय करतो की पेन पेन्सिल घेऊन त्याला ओव्हरलॅप करून काउंटिंगची प्रोसेस आपण सुरू करतो, पण त्यामध्ये वेळ जातो आणि वेळ हा महत्वाचा आहे आपल्याला. बरोबर आहे, आपण एमसीक्यू क्वेश्चन अटेंड करणार आहे. सो ट्रिक्स काय आहे, काय ह्याच्यातून आपल्याला कसा टाइम वाचवता येईल, हे आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. चला सुरू करूया. सो ऑब्विसली काउंटिंग ऑफ फिगर्स मध्ये दोन पार्ट मध्ये लेक्चर होणार आहे. पहिल्या पार्ट मध्ये आपण शिकणार आहे की ट्रायंगल काउंटिंग. ठीक आहे, पहिला आपण ट्रायंगल काउंटिंग बघूया, ते कुठल्या पद्धतीने होणार आहे. ओके, सिंपल पासून सुरू करायचं, अगदी बेसिक पासून सुरू करूया. चला, ओके, सो ह्या क्वेश्चन मध्ये जर मी इथे तुम्हाला विचारलं की हाउ मेनी नंबर ऑफ ट्रायंगल्स आर प्रेझेंट, एकदम सोपं आहे, कोणी बघून सांगू शकतं की सर इथे एक आहे, बरोबर आहे, देयर इज ओनली वन ट्रायंगल प्रेझेंट ओव्हर हियर, बरोबर आहे उत्तर. ठीक आहे, आता थोडस काय करूया, आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. आता परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे आता इथे काउंटिंग कसं करायचं, आता बरेच जण मुलं कसं करतात काउंटिंग मध्ये, असं वन हे टू हा सर थ्री असं काउंट करत असतात, त्यामध्ये वेळ जातो. कसं ही फिगर सिंपल आहे म्हणून मला आता वाटत असेल की काही नाही, आपण मॅन्युअली सुद्धा काउंट करू, पण तेच ट्रिक मी कसं करू शकतो तर त्याचे आपण इथे बघणार आहे कसं करू शकतो. बघा, मी ह्या ट्रायंगलला फर्स्ट ह्याला मी नंबर दिला वन, आणि हा कितवा नंबरचा ट्रायंगल आहे, सेकंड नंबरचा. ठीक आहे, आता मला काय करायचंय बघा, इथं व्यवस्थित मी काय करणार, ह्या दोघांचं ऍडिशन करणार, ह्या दोघांचं ऍडिशन करणार, म्हणजे 1 + 2 = 3. बरोबर आहे, किती ट्रायंगल झाले टोटल, 3 ट्रायंगल. बरोबर आहे, मॅन्युअली तुम्ही काउंट काय केले किंवा तुम्ही ट्रिक मी सोडवली, आन्सर तर तेच येते, पण इथे वेळ किती वाचला ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे, सो ही ट्रिक खूप युजफुल आहे, आणि अशा मल्टिपल लाईन्स जरी ड्रॉ केल्या तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येता कामा नाही. ओके, आता ह्या फिगर मध्ये येऊया आपण. इथे ह्यामध्ये किती ट्रायंगल आहेत असं विचारलं तर ऑब्व्हियसली थोडासा वेळ जाणार आहे, थोडासा वेळ इथे जाणार आहे तुमचा, जर तुम्ही मॅन्युअली काउंट करत असाल, तुम्ही म्हणणार सर वन दिस इज टू दिस इज थ्री मग हे चार पाच, आणि असं करताना काय होतं बरेच वेळा आपण मिस्टेक करतो काउंटिंग मध्ये. सो ती अवॉइड करण्यासाठी सिंपल आहे काय करायचं, वन टू आणि थ्री. ओके, नंबरिंग दिली मी बघा, वन टू आणि थ्री. आता मला काय करायचं, जस्ट ऍडिशन, सो 1 + 2 + 3. ओके, सो किती झाले टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स आहे, 6. तुम्ही मॅन्युअली काउंट करून चेक करू शकता की नक्की 6 आहेत का, 100% 6 तुम्हाला मिळणार आहे, पण विचार करा की ह्या ट्रिकने तुम्हाला हे किती युजफुल होऊ शकतं. सिमिलरली एखादी डिफिकल्ट फिगर मी म्हटलं काढूया, ओके, एक मोठी फिगर, ह्या तुम्हाला सिंपल वाटत असेल रिलेटिव्हली, तुम्ही मल्टिपल लाईन्स ड्रॉ करा, काही प्रॉब्लेम नाही आहे, मल्टिपल लाईन्स ड्रॉ करा. आता ह्या फिगर मध्ये जर तुम्हाला विचारले गेले की हाऊ मेनी नंबर ऑफ ट्रायंगल्स आर प्रेझेंट, डेफिनेटली दिस इज गोइंग टू टेक टाइम, डेफिनेटली याला तुमचा वेळ जाणार आहे, बरोबर, पण आपल्याकडे ट्रिक आहे, आपण इझिली ते सॉल्व्ह करू शकतो. बघूया, 1, 2, 3, 4 आणि 5 जस्ट नंबरिंग द्यायचे, जस्ट तुम्हाला नंबरिंग द्यायची आहे. आता काय करायचं, नंबरिंग देऊन झाले म्हणजे आता मी काय करणार, ऍडिशन. सो 1 + 2 + 3 + 4 + 5, ओके, जस्ट तुम्हाला काय करायचं, ऍडिशन करायचे. ओके, 9, 10 आणि 15, सो तुमचे टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स किती आहे, 15. तुम्ही मॅन्युअली काउंट करून बघू शकता, मॅन्युअली तुम्ही काउंट करून आन्सर व्हेरीफाय करून बघू शकता, पण हे सोपं आहे, ह्याच्याने तुम्ही किती सेकंड मध्ये आन्सर काढू शकता तर ते तुम्ही बघायचे, मिनिमम 5 to 6 seconds मध्ये तुम्ही आन्सर काढू शकता. आता एक्सप्लेनेशन करता मी हे लिहितो आहे, एक्झाम मध्ये काही असं करायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली मोजू शकता आणि ऍडिशन करत जाऊ शकता. ओके, 3, 3, 6, 10, 15, ओके, झालं किती,
हार्डली 3 seconds तुम्हाला लागणार आहे. ओके, सो अशा टाइपच्या फिगर्स मध्ये मार्क्स घालवायचे नाही. 100% 1 to 2 क्वेश्चन काउंटिंग ऑफ फिगर्स मध्ये आपल्याला पेपर मध्ये बघायला मिळतं. सो ते व्यवस्थित सोडवायचे आहे. बघा, हा टाइप 1 होता जेव्हा आपण वर्टिकल इथे लाईन्स काढत होतो, परपेंडिक्युलर ड्रॉ करत होतो. ते आता आपण हॉरिझॉन्टल लाईन असते तर काय होऊ शकतं ते पण बघणार आहे. ठीक आहे, सो एकदा हे समजून घ्या, आपण हॉरिझॉन्टल लाईन्स बघून घेऊया. व्हिडिओ तुम्ही पॉज करू शकता, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही हे नोट्स किंवा शॉर्टकट मेथड तुमच्या बुक मध्ये ट्रिक म्हणून लिहून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट, जसं आता म्हटलं की परपेंडिक्युलरच्या आपण गोष्टी बघितल्या, आता व्हर्टिकल असतील, हॉरिझॉन्टल लाईन असते, तर आपण काय करणार आहे. ठीक आहे, जेव्हा ट्रायंगल हाफ मध्ये डिवाइड होईल, जसं की मी इथे ड्रॉ करतो एक्झाम्पल साठी, अशी डिव्हिजन झाली ट्रायंगलची. इथे काय आहे का ट्रिक, इथे ट्रिक आहे का काही मोजण्याची, तर पहिला आपण बघूया की मॅन्युअली कसं काउंटिंग होऊ शकतं. फर्स्ट ऑफ ऑल दिस स्मॉल ट्रायंगल, बरेच वेळा मुलं काय करतात, नेमिंग सुद्धा ए बी सी, इथे डी, इथं ई, आणि मग मुलं मोजायला सुरुवात करतात की ट्रायंगल ए डी ई, देन ट्रायंगल ए बी सी. ओके, अजून कुठे ट्रायंगल होतोय का, तर नाही होत आहे. सो नंबर ऑफ ट्रायंगल्स आर 2, हे मला दिसतंय मॅन्युअली, मला कळतंय की हे असंच आहे, पण प्रत्येक वेळेस पॉसिबल नाही आहे करणं. मल्टिपल लाईन्सनी जर डिव्हिजन झालं असेल तर शक्य आहे का, तर नाही आहे. ओके, सो हे कसं करायचं ट्रिकनी ते आपण बघूया. बघा, आता मी एक अजून फिगर काढतो जिथे आपण 2 वेळेला बायफर्केट केलं किंवा बायसेक्ट केलं आहे. आता इथे बघा, तुम्ही विचार करा, तुम्ही ए बी सी डी ई एफ काही नावं दिली तरी थोडीशी लिस्ट मोठी होणार आहे आणि तिथे तुम्हाला ते काउंट करण्यासाठी सुद्धा डिफिकल्ट होणार आहे. डिफिकल्टी पेक्षा माझं म्हणणं मिस्टेक होऊ शकते आणि तुमचे 4 मार्क आता ते जाऊ शकतो, ते आपल्याला अवॉइड करायचं. ओके, सो इथे आता बघा ट्रिक काय आहे. एक तर मॅन्युअली इथं बघितलं तर 1, 2, 3 असं मी म्हणू शकतो. ओके, 3 आहेत, मला दिसतंय की 3 आहेत. ओके, सिम्पल फिगर, रिलेटिव्हली फिगर सिम्पल आहे म्हणून मी म्हणू शकतो 3 आहेत. पण ह्याच्यामध्ये ट्रिक काय आहे ती बघा. यू जस्ट हॅव टू काउंट नंबर ऑफ लाईन्स, यू जस्ट हॅव टू काउंट नंबर ऑफ हॉरिझॉन्टल लाईन्स. तुम्हाला ह्या ज्या छेद मारलेले आहेत किंवा हे आडवी जी लाईन आहे ती फक्त तुम्हाला काउंट करायची आहे, बाकी तुम्हाला वेगळं काही करायचं नाही आहे. काउंटिंग करूया, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. सो नंबर ऑफ ट्रायंगल किती झाले, 3. बघा किती सोपं आहे की मॅन्युअली, ठीक आहे मॅन्युअली करू शकता, पण जेव्हा मल्टिपल डिव्हिजन्स असेल तेव्हा काय करणार. ओके, तेव्हा ही ट्रिक तुम्ही वापरायची आहे. सो हे समजून घ्यायचं प्रॉपरली की जेव्हा वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डिव्हिजन आहे थोडासा डिफरन्स आहे. इथे तुम्ही जर 1, 2 आणि 3 दिलं आणि ऍडिशन केलं तर आन्सर रॉंग येणार आहे. ते फक्त आणि फक्त परपेंडिक्युलर जेव्हा असतं किंवा वर्टिकल लाईन जेव्हा ड्रॉ करतो तेव्हा आपल्याला युजफुल होतं, इतर वेळी ते होणार नाही आहे. ठीक आहे, सो अजून एखादी कॉम्प्लिकेटेड फिगर बघूया, थोडे अजून डिव्हिजन्स करूया, काही फरक पडत नाही डिव्हिजन्सचा. बरोबर आहे, काउंट नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दिस फिगर. आता तुम्ही फक्त एक ट्रायल म्हणून मॅन्युअली काउंट करून बघा की किती वेळ लागतो. ओके, मॅन्युअली बघा की किती वेळ लागतो आणि आपण त्याला ट्रिकनी काउंट करून बघूया, कंपॅरिझन तुम्हाला तुमचं कळून जाईल. ठीक आहे, सो मी ट्रिकनी जे सोडवतो, नंबर ऑफ लाईन्स बघूया, 1, 2, 3, 4, 5. सो नंबर ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू 5. किती सोपं आहे बघा, हार्डली 2 to 3 seconds मध्ये तुम्ही तुमचा आन्सर काढू शकता. बघा, तेच मॅन्युअली मी सुरुवात करतो काउंटिंगला. ओके, दिस इज 1, दिस इज 2, दिस इज 3, दिस इज 4 अँड दिस इज 5. ओके, थोडा जास्त वेळ लागला, थोडा जास्त वेळ लागला, पण ह्या बेसिक कन्सेप्ट बिल्डर फिगर आहेत. लक्षात घ्या, प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त लाईन्स किंवा मल्टिपल लाईन्स तुम्हाला बघायला मिळू शकतात. सो हे प्रॉपरली समजून घ्यायचं आहे की प्रत्येक फिगर वेगळ्या ट्रिकने सॉल्व होते, एकाच ट्रिकने सॉल्व करायची नाही, ऍडिशन केलं तर तुमचा आन्सर चुकणार. ठीक आहे, सो ही गोष्ट एक प्रॉपरली तुम्ही समजून घ्यायची. आता अजून महत्वाचा ह्याच्यामध्ये एक टाईप जो येतो की म्हणजे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन्स मध्येच आहे, पण जर तो अजून एकत्र केला कन्सेप्ट, जर दोन्ही कन्सेप्ट हॉरिझॉन्टल एज वेल एज व्हर्टिकल एकत्र केले तर ती फिगर थोडीशी डिफिकल्ट होईल अजून आणि त्याची काउंटिंगची ट्रिक सुद्धा थोडीशी वेगळी असणार आहे. चला बघूया काय असणार आहे ते. ओके, व्हिडिओ पॉज करा, परत सांगतो आहे आणि ट्रिक्स तुमच्या आहेत त्या तुमच्या बुक मध्ये लिहून घ्या, लक्षात घ्या. ओके, सो आता मी काय म्हणतो की ट्रायंगल आपण एक, चला वर्टिकली काढलो एक हॉरिझॉन्टल काढलो.
बरोबर। आता इथे काय असणार आहे ट्रिक किंवा इथे काउंटिंग, पहिला मॅन्युअली बघूया आपण कसं करणार आहे। ठीक आहे, एकतर मी नेमिंग देऊ शकतो ए बी सी डी ई एफ जी, ओके प्रत्येकाला मी काहीतरी रोटेशन दिलं, आता सुरुवात केलं ए डी एफ ए ई एफ ए सुरुवात केली ना करायला, तर खूप वेळ पण जाणार आहे आणि कुठे ना कुठेतरी 100% मिस्टेक होणार असेल। मग ती अवॉइड करण्याची ट्रिक काय असेल, तर इथे बघण्याची गोष्ट अशी आहे की ही फिगर व्हर्टिकल असल्यास हॉरिझॉन्टल पार्ट्स मध्ये डिवाइड केलेली आहे, पण पण थोडासा क्लोजली जरा विचार केला मी म्हणतो ही लाईन थोडा वेळ विसरून जाऊया आपण। बघा मी काय म्हणतोय, डीई जे आहे असं समजूया की डीई इथे नाहीच आहे, थोडा वेळासाठी फक्त विसरून जायचं आपण आणि काय विचार करायचा की फक्त माझ्याकडे ट्रायंगल ए बी सी आहे आणि ए जी आपण त्याला एक लाईन काढलेली आहे। ठीक आहे, त्याची तर काउंटिंग मेथड तुम्हाला माहिती आहे, आपण आताच बघितली होती काय करतो आपण 1 आणि 2 बरोबर, म्हणजेच टोटल किती आले 3, म्हणजेच हे बघा 1 + 2 = 3। जेव्हा मी इमॅजिन केलं की डीई इज नॉट प्रेझेंट, डीई इज नॉट प्रेझेंट, आता मी म्हणतो डीई इज प्रेझेंट बरोबर, डी इज प्रेझेंट आहे म्हणतो, इथे पण मी लिहिणार 1 आणि 2, सो ते पण किती झालं 3, सो ऍडिशन ऑफ बोथ, ओके ऍडिशन ऑफ बोथ विल गिव यू नंबर ऑफ ट्रायंगल्स। ओके बघा परत समजून घ्या, मी पहिला ही डीई लाईन नाही आहे असं समजलं आणि या दोन गोष्टीचं ऍडिशन केलेलं आहे आणि त्यानंतर मी काय म्हणतोय डीई लाईन आहे आणि पुन्हा तिथे सेम ट्रिक अप्लाय केली फॉर ट्रायंगल एडीई। ओके सो दोघांचं 3 आलं, टोटल नंबर विल बी 6, सो टोटल नंबर ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 6, लक्षात घ्या। सो ह्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता, ह्या ट्रिक्स आहेत तुम्हाला सोप्या जातील, तुम्हाला खूप वेळ तुमचा वाचवणार आहे, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्यायचे आहे। आता ह्याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड फिगर आपण जरा बघूया, लक्षात फिगर कॉम्प्लिकेटेड इन द सेन्स तुम्हाला एकदा कन्सेप्ट कळली आणि तुम्ही कुठलीही फिगर इझिली तुम्ही ती सॉल्व करू शकता, असं काही कठीण नाही आहे त्यामध्ये। सो ठीक आहे, आपण मल्टिपल लाईन्सने थोडं जरा बायफर्केट करण्याचा प्रयत्न करूया। ओके आणि आता इथे एक हॉरिझॉन्टल पण लाईन घ्या। ठीक आहे, आता इथे लक्षात घ्या, इथे पुन्हा काउंटिंग डिफिकल्ट होणार आहे, मॅन्युअली थोडंसं काउंट करण्याचा प्रयत्न करा, खूप डिफिकल्ट होऊन जाऊ शकते की मॅन्युअली काउंट करताना मिस्टेक होणं साहजिक आहे, कुठे ना कुठेतरी मिस्टेक होते, कुठला ना कुठला तरी एक ट्रायंगल राहून जातो आणि ह्याचं मेजर कारण आहे तुमच्या टेस्ट ज्या ऑनलाईन आहे, ऑफलाईन असतात तर पेपरवरती तुम्ही काहीतरी ओव्हरलॅपिंग करून काहीतरी प्रयत्न करू शकता, कम्प्युटर स्क्रीनवरती तुम्ही काही करू शकणार नाही आहे। सो तुम्हाला ट्रिक्स ह्या खूप महत्वाच्या असणार त्यामध्ये। पुन्हा सिमिलर जे मी इथे केलं तेच मी इथे करणार आहे, आपण समजूया की दिस लाईन इज नॉट प्रेझेंट, ठीक आहे दिस लाईन इज नॉट प्रेझेंट असं समजायचं। आता ही लाईन प्रेझेंट नाही आहे तर दिस फिगर इज द फिगर विच आर स्टडीड प्रिव्हियसली, थोडा आधीच आपण शिकलेलो आहे की अखंड फिगर कशी अनालाइज करायची। चला सुरू करूया 1, 2, 3 आणि 4, सो 1 + 2 + 3 + 4 किती झालं 7 and 3 = 10 बरोबर, नंबर ऑफ ट्रायंगल्स आर 10। आता हे कुठल्यासाठी झालं जेव्हा मी म्हटलं दिस लाईन इज नॉट प्रेझेंट, आता मी काय करतो सिमिलरली 1, 2, 3 आणि 4 बरोबर आहे, इथे सुद्धा तेच आहे, पुन्हा मी तेच करणार 1 + 2 + 3 + 4 पुन्हा 10 म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू 20, टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू 20। सो लक्षात घ्या ही फिगर डिफिकल्ट नाही आहे, तुम्हाला एकदम मेथड कळली तर काही कठीण नाही आहे, इझिली तुम्ही सोडवू शकता। आता जर हॉरिझॉन्टल डिव्हिजन्स मल्टिपल असतील तर काय म्हणाय तुम्हाला तेवढ्या वेळा मल्टिप्लाय करावं लागेल ते पण बघून घेऊया। जरा व्हिडिओ पॉज करत चला, नसेल समजलं रिवाइंड करून बघा, काही प्रॉब्लेम नाही आहे। ओके आता थोडस अजून एक फिगर आपण बघून घेऊया, चला वर्टिकली पण झाला आपण मल्टिपल याच्यात ओके ब्रेकडाऊन केला, आता इथे एक काढूया, इथे एक काढूया आणि इथे एक काढूया। नाव दिस फिगर सीम्स टू बी अ फिगर फ्रॉम क्वेश्चन पेपर, म्हणजे तुम्हाला विचारले जाणाऱ्या फिगर्स मध्ये असे क्वेश्चन वाटते तुम्हाला हे बरोबर आहे, आतापर्यंत वाटलं असेल की सर मागचे रिलेटिव्हली सोपे होते, हे एक्झाम मध्ये येणारे फिगर्स मी तुम्हाला दाखवतोय, कुठे ना कुठे विचारलेले आहे असं समजू नका, हे सोपं ते कठीण काही विचारू शकतं। ही फिगर थोडी रिलेटिव्हली टफ आहे पण मॅन्युअली कोण काउंट करणार, आपण तर करणार नाही आहे, आपल्याला वेळ पण वाचवायचा आहे आणि अॅक्युरेसी पण 100% द्यायची आहे। सो मी आता काय म्हणणार फर्स्ट सेकंड थर्ड तिन्ही लाईन माझ्याकडे प्रेझेंट नाही आहे, मी काय करणार इथे 1, 2, 3, 4 आणि 5
ओके दिस थ्री लाइन्स आर नॉट प्रेझेंट असं इमॅजिन केलं आणि मी फक्त माझी जी कन्व्हेन्शनल मेथड आहे बेसिक मेथड आहे ते मी फॉलो करतो. काय करायला लागेल? ऑब्व्हियसली ऍडिशन 1 + 2 + 3 + 4 + 5 ओके सो इट इज 9 10 15 ओके सो 15 ट्रायंगल आले. कुठे आले पण आपल्याला जेव्हा विचार केला की ह्या दोन लाईन्स इथे प्रेझेंट नाही आहेत बघा 15 आले जेव्हा ह्या तीन लाईन्स आपण गृहित धरलेल्या नाहीत. आता काय करायचं? आता तुम्ही असं म्हणा की ही लाईन पण प्रेझेंट आहे इथे म्हणजे लिहा 1 2 3 4 आणि 5 किती येणार आहे 15 इथे 1 2 3 4 अँड 5 अगेन 15 अँड 1 2 3 4 अँड 5 अगेन 15. आता बघा प्रत्येक वेळी असं काही ऍड करायची गरज नाही आहे कन्सेप्ट आहे म्हणून सांगतो आहे नाहीतर काय करायचं एकदा आपण नंबर ऑफ ट्रायंगल्स शोधले की किती आहे डिव्हिजन 1 2 3 4 सो त्याला 4 ने तुम्ही मल्टिप्लाय करा तुमचा आन्सर तुम्हाला येऊन जाणार आहे नाहीतर सरळ सरळ ऍडिशन करा. सो टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स इथे किती येणार आहे 16. फिगर थोडी मोठी आहे आता 60 पर्यंत तुम्ही मॅन्युअली काउंट करू शकता का 100% कुठे ना कुठे चूक होणार आहे. लक्षात घ्या कितीही ओव्हरलॅपिंग मेथड वेगवेगळे कलरचे पेन जरी वापरले ना तरी सुद्धा आन्सर कुठे ना कुठे तुमचं 100% चुकू शकतं. सो एवढा मोठा जेव्हा फिगर काउंटिंगला येतात 60-70 नंबर असतात तेव्हा थोडस ट्रिक माहिती असेल तर तुम्हाला खूप फायदा होणार या गोष्टीचा. लक्षात घ्या अजिबात असं नाही आहे की तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम हा ट्रिकनी सुटेल पण मॅक्सिमम प्रॉब्लेम 90% प्रॉब्लेम हे तुम्हाला ट्रिकनी सुटणार आहे. कुठे ना कुठे आपल्याला असे अडचण येणार आहे की थोडं मॅन्युअल काउंटिंग लागेल पण ते सुद्धा आपण बघणार आहे की त्यामध्ये पण ट्रिक कशी अप्लाय करू शकतो. पण बेसिक यासाठी हे जे तीन टाईप आपण बघितले व्हर्टिकल हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन अँड बोथ कंबाईंड हे प्रॉपरली तुमचे झालेले पाहिजे. हे तुम्ही परफेक्ट करा तुमचे पुढचे सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला इझिली जातील. ओके चला पुढच्या कन्सेप्ट कडे जाऊया. चला टाइप टू मध्ये आपण काय बघणार आहे की ही एक फिगर जर मी काढली ऑब्व्हियसली इथे तुम्हाला राईट अँगल दिसत नाही तुम्ही म्हणाल सर याच्यात ट्रायंगल नाही आहे ऑब्व्हियसली नाही आहे तिथे पण मी आता काय करतो याचे डायगोनल एक काढतो इथे ठीक आहे. आता डायगोनल काढल्यानंतर मी तुम्हाला विचारतो हाउ मेनी नंबर ऑफ ट्रायंगल्स आर प्रेझेंट इन दिस. आन्सर सिंपल आहे आन्सर खूप सिंपल आहे 1 आणि 2. सो तुम्ही म्हणू शकता नंबर ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 2. ओके सो हे तर सोपं आहे बरोबर आहे इथे इझिली मॅन्युअली तुम्ही काउंट करू शकता पण जशी फिगर डिफिकल्ट होईल तसं आपण ट्रिक बघूया काय असणार आहे. मी आता काय करतो सिमिलर फिगर घेतो पण इथे मी काय करणार आहे दोन डायगोनल काढतो. ओके दोन डायगोनल मी इथे काढले आता मी म्हणतो इथे नंबर ऑफ ट्रायंगल्स काउंट करा. आता मुलं इथे मॅन्युअली कसे चुकतात ते दाखवूया आपण पहिला असे सुरुवात करणार जसं दिस इज 1 दिस इज 2 दिस इज 3 4 मग हा 5 6 अरे हा काउंट केला का परत हा प्रश्न पुन्हा येतो येतो आणि इथे मुलं गडबड करतात. आपल्याला तसं करायचं नाही आहे यासाठी सुद्धा आपल्याकडे एक ट्रिक आहे ती आपण बघणार आहे कसं करणार ठीक आहे. सो इथे सुद्धा नंबर्स लिहायचे आहेत बाकी काही करायचं नाही आहे 1 2 3 आणि 4 ओके. आता 1 2 3 4 लिहिल्यानंतर लगेच ऍडिशन करायचे नाही आहे ते चुकणार आहे तुमचं. इथे थोडीशी वेगळी ट्रिक आहे लास्ट नंबर कुठला आहे एकतर तुम्ही क्लॉकवाईज जा नाहीतर एकतर अँटी क्लॉकवाईज जा काही प्रॉब्लेम नाही आहे बट फायनली नंबर कुठला आला 4. सो जो कुठला नंबर तुमचा फायनल येणार आहे त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं की तुमचा आन्सर तुम्हाला मिळून जाणार आहे. इथे बघा इथे लास्ट नंबर आहे 4 × 2 = 8 सो टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दिस फिगर आर 8. तुम्ही मॅन्युअली व्हेरीफाय करून बघा तुम्हाला तेवढेच मिळणार आहे. बघा किती सोपं आहे फक्त पुन्हा ही चूक करायची नाही या सर्व गोष्टींचं ऍडिशन अजिबात करायचं नाही येते. मुलं इथे खूप गडबड करतात आणि त्या चुका आपल्याला इथे खूप चांगले मार्क जे इझिली मिळणार आहेत ते सगळे गमावून बसणार आहात ठीक आहे. सो जी मोठी संख्या असेल किंवा फायनल नंबर जो काय आला असेल त्याला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा तुमचा तुम्हाला आन्सर मिळून जाणार आहे ठीक आहे. मॉडिफाय करायचं आहे कसं आहे फिगर आपल्याला मॉडिफाय करायची आहे ऑब्व्हियसली चला दोन डायगोनल्स काढून घेऊया ठीक आहे. दोन डायगोनल्स काढून घेऊया आता मी म्हणतो असं पण बायफरकेट करतो आणि असंही बायफरकेट करतो. आता थोडीशी डिफिकल्ट वाटायला लागली फिगर आता थोडस असं वाटतं की मॅन्युअली अजून डिफिकल्टी येणार आहे मला कॅल्क्युलेशन किंवा अनालाइज करण्यासाठी पण गरज नाही आपण ट्रिक वापरायची आपली पुन्हा सुरू करायचं 1 2 3 4 5 6 7 8 बघा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तुमच्यावरती आहे. लास्ट नंबर काय 8 ट्रिक काय मल्टिप्लाय बाय सो 8 × 2 = 16 सो नंबर ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू 16. बघा किती सोपं आहे बघा किती सोपं आहे की तुम्ही इझिली
विदिन 5 seconds तुम्ही आंसर देऊ शकता. खूप टाइम याच्यावरती तुमचं वाचणार आहे, लक्षात घ्या हाच तुमचा व्हॅल्युएबल टाइम तुम्ही बाकीच्या क्वेश्चनसाठी वापरू शकता. सो ह्या ट्रिक्स तुम्ही प्रॉपर लक्षात ठेवायच्या आहेत. आता किती असं बायफर्केशन झालं, अगदी अशोक चक्रेसारखी सुद्धा जरी काढले ना सगळीकडे, तरी सुद्धा तुम्ही इझिली बायफर्केट करू शकणार आहात. लक्षात घ्या, ते महत्वाची गोष्ट आहे की इथे किती बायफर्केशन होते तुम्ही ह्या ट्रिकने इझिली आन्सर सांगू शकता. ओके, इथपर्यंत क्लियर आहे. आता मी म्हणतो ह्या थोड्याशा फिगर्स कंबाईन करून बघूया. ओके, थोड्या फिगर कंबाईन करून बघूया. चल, आपण बेसिकली पहिल्यांदा हे एक आणि हे दोन असं का सेपरेट काढतोय, बिकॉज आय एम ट्राइंग टू कन्व्हिन्स यू दॅट कॉम्बिनेशन ऑफ टू फिगर्स. ओके, कॉम्बिनेशन ऑफ टू फिगर्स, एक दोन तीन इथे. आता ठीक आहे, हे ट्रिक आहे सर्व मी सांगितलेलं आहे. एक मिनिट व्हिडिओ तुम्ही पॉज करून तुम्ही मॅन्युअली किती वेळ लागतो हे काउंट करण्यासाठी बघायचं आहे. मी सोल्युशन देतो आहे, फक्त काउंट करा मॅन्युअली आणि तुम्ही मला सांगा की याचा आन्सर तुम्हाला काढायला किती वेळ लागला आणि ते बरोबर आहे का हे सुद्धा आपण बघायचं आहे. सो जस्ट पॉज द व्हिडिओ फॉर 1 मिनिट आणि ह्याचा आन्सर काढण्याचा प्रयत्न करा, बघूया. आणि ते ट्रिक मी किती फास्ट येऊ शकतो ते पण मी तुम्हाला सांगतो. ओके, सो होपफुली पॉज केला असा विश्वास आहे मला. ठीक आहे, सो आपण सुरू करूया पुन्हा आपल्या मेथडनी. आता फिगर दिसताना थोडीशी ऑड आहे, पण मी आता तुम्हाला कन्स्ट्रक्शनचे तुम्ही दाखवलं. दिस इज नथिंग बट ऍडिशन ऑफ दिस. ओके, हे दोन एकत्र इथे आपण जोडलेले आहेत. म्हटलं मी काय करणार, मी एक फिगर घेईन आणि ही इंडिव्हिज्युअली काउंट करणार आणि मग पुढचा विचार आपण पुढे करूया. ठीक आहे, चला 2 3 4. ओके, सो 4 × 2 दॅट इज 8, म्हणजे याच्यासाठी 8 झाले बरोबर. इथे सुद्धा तेच करूया, 1 2 3 आणि 4 बरोबर, हे सुद्धा झाले. सो दिस विल बी अगेन 4 × 2, इट विल बी 8. आता दोघांचा ऍडिशन ऑब्व्हियसली, इथे 8 + 8 दॅट इज 16, पण ते आन्सर बरोबर नाही आहे. अजून सुद्धा काही डॅमेज बाकी आहेत, ते कुठले ते आपण बघूया. चला, तुम्हाला होपफुली आन्सर मिळाला असेल तर खूप चांगलं आहे. ओके, नसेल तर ट्रिक बघून घ्या. आता इथे काय करायचं आहे की दोन फिगर्स मिळून किती असे ट्रायंगल्स माझे बनतात, किंवा तुम्हाला जर मॅन्युअली सांगणार असेल बघायला तरी बघा. दिस इज वन ट्रायंगल, बघा दाखवतो, हा एक आहे, दिसतोय दिसला. सिमिलरली हा एक आहे, ओके विजिबल आहे. सो दोन हे ऍडिशनल ट्रायंगल आहे जे आपण मिस आउट केले ह्या काउंटिंग मध्ये. सो तिथे तुम्ही ऍड केले की तुम्हाला इझिली ते मिळणार आहे. दुसरी गोष्ट, जर हे सुद्धा अजून डिफिकल्ट वाटत असेल, असं वाटत असेल ह्याच्यामध्ये सुद्धा अजून काहीतरी ट्रिक असेल तर बेटर आहे, तर लक्षात घ्या की कनेक्टिंग पॉइंट बघायचे. दोन फिगरचे कनेक्टिंग पॉइंट किती आहेत, तर दोन आहेत. फार काय विचार करायचा नाही, दोन कनेक्टिंग पॉइंट म्हणजे 16 + 2 दॅट विल बी 18. सो नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दिस फिगर आर 18. मॅन्युअली काउंट करून 18 जर आलं असेल तर किती वेळ लागला हे अनालाइज करा आणि ट्रिक वापरून आपल्याला किती वेळ लागला हेही बघा. ओके, सो बघा फार काय कठीण नाही आहे, इझी आहे, खूप सोपं आहे. फिगर बदलल्या काउंटिंग ऑफ ट्रायंगल्स तुमची कन्सेप्ट एकच राहणार आहे आणि ट्रिक खूप सारे सिमिलर आहेत, फक्त कुठे ऍडिशन आहे कुठे मल्टिप्लिकेशन हे तुम्ही बघायचं आहे. जसं आता पुढे जाणार आहे आपण, तसं विचार करा की हे ऍडिशनल एक पार्ट आला हे लक्षात ठेवत चाल. ओके, सो अजून जर मी एक फिगर अजून इथे जोडली तर काय होणार आहे तेही बघूया. चला, आता मी काय करतो, फर्स्ट ठीक आहे, दिस विल बी माय सेकंड अँड दिस विल बी माय थर्ड फिगर. पुन्हा जे आहे ते बायफर्केशन ज्या पद्धतीने आहे तसंच करायचं, डायगोनल. ओके, आता मी म्हणतो काउंट नंबर ऑफ ट्रायंगल्स. पुन्हा प्रयत्न करू शकता व्हिडिओ पॉज करून. तुम्हाला जर ट्रिक समजलेली आहे, कन्सेप्ट समजलेली आहे, तर तुम्ही इझिली विदिन 5 to 6 seconds त्याचा आन्सर दिलं पाहिजे. प्रयत्न करून बघा. ठीक आहे, मी सोडवून देतो. पुन्हा इथे बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, दिस सेम फिगर इज रिपीटेड ट्वाइस. दिस सेम फिगर इज रिपीटेड ट्वाइस, दोन वेळा तेच रिपीट केलेलं आहे. म्हटलं मी काय करणार, पुन्हा माझी बेसिक मेथड 1 2 3 4. सो 4 × 2 8, 1 2 3 आणि 4, 4 × 2 8, 1 2 3 4. सो 4 × 2 दॅट विल बी 8. ठीक आहे, हे तर मिळालं मला. आता हे अगदीच
एक्सप्लेनेशन आहे म्हणून तर 8x3 तुम्ही करू शकता. मला एक गोष्ट कळते की इथे मला 24 तर मिळाले एडिशन केल्यानंतर, पण हे आमचं चुकीचं आहे. आता याच्यावरती किती ट्रायंगल्स ऍड होतील हे तुम्ही विचार करायचा आहे. काय सांगितलं होतं आता, कनेक्टिंग पॉइंट शोधायचे किंवा मॅन्युअली ट्रायंगल डिस्कवर करूया. चला दिसतोय फर्स्ट सेकंड ओके, थोडं डिफरंट कलरचा पेन घेऊया. थर्ड फोर्थ ओके, बघा चेक करा एकदा काय झालं. फर्स्ट दोन ग्रीन आहेत ते दोन रेड आहेत ते, किती टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स किती झाले, फोर. सो ऑब्व्हियसली ऍडिशन होणारच आहे अँड टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स इन दिस फिगर विल बी 28. दिस इज करेक्ट आन्सर, दिस इज युअर करेक्ट आन्सर. पण ट्रायंगल्स नाही काउंट करायचं म्हटलं तर करेक्टिंग पॉइंट सांगितले काउंट करा 1, 2, 3 आणि 4. काही विचार करायचा नाही, डायरेक्ट 4 ऍड करून टाकायचे, आन्सर बरोबर येणार 100%. ठीक आहे, सो लक्षात घ्या ह्या टाइपचे फिगर सुद्धा तुम्ही मिस आउट नाही करायचे, प्रॉपरली सोडवायचे. आता असे किती मल्टिपल मी जोडले तरी फरक पडणार नाही आहे, सो तुम्ही हे इझिली सोडवू शकता. चला पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया. आता आपण जे बघितले त्याच फिगरचे थोडेसे आपण मॉडिफिकेशन करून अजून जरा लेवल वाढवून बघूया की ट्रिक अप्लाय होते की नाही होते. ओके, सो एक फिगर काढतो बघा, तुम्ही साइड बाय साइड काढू शकता आणि होपफुली तुम्ही सॉल्व करू शकता. बघूया जरा किती मुलं सॉल्व करू शकतात. ठीक आहे, पुन्हा ओके ठीक आहे, थोडस कॉम्प्लिकेशन अजून वाढवूया. आता बघा डायग्राम बघितल्यानंतर जेव्हा मी म्हणे काउंट नंबर ऑफ ट्रायंगल्स, थोडासा विचार येईल, थोडासा विचार नक्की येईल की कुठल्या एक्झामिनरने पेपर सेट केला आहे. ओके, कारण थोडस डिफिकल्ट जाणार आहे मॅन्युअली काउंट करणं, तर थोडस अशक्य तुम्ही म्हणे कारण फार चुका होऊ शकतात. प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे की तुम्ही आन्सर मॅन्युअली प्रॉपर काढू शकता. ठीक आहे, प्रयत्न करा, हरकत नाही, एक चॅलेंज म्हणून एक्सेप्ट करून, पण ट्रिक वापरली तर एक्झाम मध्ये आपला वेळ वाचणार आहे. बघूया आपण काय करू शकतो इथे. बघा पहिलं तर प्रॉपर फिगर अनालाइज करा की किती पार्ट मध्ये ही बायफर्केट होऊ शकते. मी हा फिगर किती पार्ट मध्ये बायफर्केट करू शकतो, तर दिस वन इज रिपीटेड अँड अगेन रिपीटेड, म्हणजे एक फिगर ही तीन वेळा रिपीट झालेली आहे, म्हणजे दोन वेळा थोडक्यात. ओके, सो मी काय करणार, माझी जी आहे ती ट्रिक युजुअल मी सांगितली की मी विसरणार की हे दोन अवेलेबल आहेत, मी सुरू करणार त्याच्यापासून फर्स्ट 1, 2, 3, 4, 5 अँड 6. ओके, सो मी किती म्हणू शकतो, पहिल्याच्या 6 × 2 = 12 आहे. सिमिलरली इथे येणार मी बरोबर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. पुन्हा मी इथे म्हणू शकतो 6 × 2 = 12. लक्षात घ्या, हे कॅल्क्युलेशन मला येत नाही आहे म्हणून करत नाही आहे, एक्सप्लेनेशन साठी करतो. 1, 2, 3, 4, 5 आणि 6, सो अगेन 6 × 2 = 12. ठीक आहे, सो ऑब्व्हियसली तुम्ही 12 × 3 करा, आता 3 × 12 ऍड करा, तुमचे आता टोटल नंबर किती झाले, तर 36 ट्रायंगल झाले. पण चुकीचं आहे हे आन्सर, चुकीचं आहे. का, अजून आपल्याला काउंटिंग भरपूर बाकी आहे. बघूया नक्की अजून किती आपण ट्रायंगल्स डिस्कवर करू शकतो, होपफुली याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही डिस्कवर केलेले असेल, नसेल तर आपण प्रयत्न करूया. आता मी विचार करताना करणार ह्या दोन फिगर्सचा कंबाईंड, मी असं म्हणणार की ही फिगर नाहीच आहे. ओके, सो बघूया जरा. आता ज्या दोन फिगर्सचा मी विचार करणार आहे ह्या पूर्ण याचा विचार करा, कनेक्टिंग पॉइंट किती येणार आहे, 1 अँड 2. बघा मी इथे पॉइंट मार्क करतो, ट्रायंगल तुम्हाला हवे तर थोडासा मी दाखवतो, फर्स्ट अँड सेकंड. हे तर कॉमन झालं, हे आपण आधी सुद्धा बघितलेलं आहे बरोबर आहे. सो दोन तर माझे इथे ट्रायंगल नक्की वाढले, तो 36 + 2. ओके, आता आता मला अजून दोन फिगर्स अनालाइज झालेले आहे. आता मी काय करतो, ह्या दोन एकत्र विचार करतो. ठीक आहे, ह्या दोघांचा मी आता एकत्र विचार करतो. इथे विचार केल्यानंतर पुन्हा ह्या दोघांसाठी कनेक्टिंग पॉइंट किती आहे, 1, आणि हा पॉइंट कॉमन असणार आहे, कारण की मी ह्या फिगर साठी हा लिहिला होता, ह्या फिगर साठी सुद्धा कनेक्टिंग पॉइंट येणार आहे. ट्रायंगल कुठल्या बघूया, 1 हा झाला आणि सिमिलरली 2 बरोबर, म्हणजे किती झाले, ऍडिशन झाले आपली, दोघांची अजून ऍडिशन झालेली आहे. सो तिथे आपण ऍड करून घेऊया चला. ओके, पण अजून सुद्धा आन्सर इनकरेक्ट आहे, अजून सुद्धा आन्सर इनकरेक्ट आहे.
40 झालेले आहेत, एक ट्रायंगल अजून बाकी आहे, कुठला सांगू शकता? जर डिस्कवर केला असेल खूप छान. एक मेजर ट्रायंगल आपला जो बाकी राहिला, मी नोटेशन देतो, ए बी सी हा आपला ट्रायंगल बाकी आहे. सो बरेच जण मुलं काय करतात, ट्रिक आहे म्हटल्यानंतर पटापट सोडवण्याच्या ह्याच्यात एखादा ट्रायंगल कुठेतरी राहून जातो, तो राहता कामा नये, लक्षात घ्या. म्हणजे एवढ्या जवळ तुम्ही प्लस वन करायचं, तुमचं मायनस वन होऊन जाईल एक्झाम मध्ये प्लस फोर च्या ऐवजी, ठीक आहे. सो नंबर ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू 41. बघा दिसताना फिगर मला सुरुवातीला काय वाटलं होतं की याच्यात तर मी मॅन्युअली काउंट करू शकत नाही, पण तेच ट्रिक जेव्हा तुम्हाला मिळणार तुम्ही विदिन सम सेकंड त्याचा आन्सर इझिली काढू शकला, ठीक आहे. प्रॅक्टिस झाली की असे किती कॉम्प्लिकेटेड फिगर आलं तुम्हाला काही नाही, वेळ अगदी 30-20 सेकंदाच्या आधीच तुम्ही ह्याचा आन्सर देणार आहात. आता ह्याच्यापेक्षा थोडीशी अजून कॉम्प्लिकेटेड काढण्याचा प्रयत्न करूया, याच्यापेक्षा थोडी कॉम्प्लिकेटेड फिगर आपण बघणार आहे. चला बघूया आपण. आता कॉम्प्लिकेटेड काय वाटत नसेल होपफुली, आता काही कॉम्प्लिकेशन वाटत नसतील, इथे काढतो. चला कॉम्बिनेशन ऑफ फोर असं बघूया आपण, ठीक आहे. कॉम्बिनेशन ऑफ फोर फिगर्स, ओके. आता मी काय असं काढतोय तुम्हाला कन्स्ट्रक्शन काढावं म्हणून, बाकी काही नाही. एक्झाम मध्ये डायरेक्टली तुम्हाला दिलेलं असेल तुम्हाला ओळखता आली पाहिजे, फार काय भेटली नसतं. आणि थोडं फिगर सोबत बेअर करून घ्या, मी काय ड्रॉइंगचा टीचर नाही, त्यामुळे थोडेसे फिगर माझ्या वेळ व्यवस्थित आलेला नाही. ठीक आहे, सो फिगर आहे जसे आले तसे आले, ठीक आहे. आता इथे आपण काउंटिंग सुरू करणार आहे. आता मला जे दिसतंय ते पहिला, मला जे विजिबल आहे विज्युअलाइज करू शकतो ते बघा, ओके. हे थोडं रफ करून घेऊया, ओके. याचा आन्सर इथे मी लिहितो, परत रिपीट तुम्हाला हवे असेल तर स्क्रीनशॉट तुम्ही नंतर घेऊ शकता. 41 ते कसे आले, 36 प्लस 2 प्लस 2 प्लस 1, त्या पद्धतीने ते आलेले आहे, ओके. आता मी ह्या फिगर वरती कॉन्सन्ट्रेट करतो. कन्स्ट्रक्शन पार्ट जर तुम्ही बघितलेला आहे की चार हे काहीतरी असे रिपिटेटिव्ह फिगर्स आलेले आहेत, बरोबर. सो त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊया. चला 1, 2, 3, 4, 5, 6 ऑब्व्हियसली तुमचं आन्सर इथे ठेवत असणार आहे. आणि आता इथे मी काय फक्त लिहून ठेवतो, फार काय गरज नाही, फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी की तुम्ही बेसिक्स फॉलो करायचे आहेत, बाकी काही नाही याच्यासाठी लिहितोय. प्रत्येक याच्यात 12 मिळणार आहे, सो टोटल नंबर किती झाले, इथे मी 4 मल्टिप्लाय करून घेतो, 48, ठीक आहे. आता 48 तर मला मिळालेलं आहे तिथे, 48 मला मिळाल्यानंतर आता माझा प्रश्न असा पडतो की हे बरोबर आहे का? नक्कीच नसणार आहे, 100% नाही आहे, बरोबर आहे. मग आता तुम्ही डिस्कवर करू शकता का अजून काही ट्रायंगल्स? प्रयत्न करण्याचा तुमचा अधिकार आहे, तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि बिंदास प्रयत्न करा, काही हरकत नाही, नाहीतर आपण इथे सोल्युशन बघणारच आहे, ठीक आहे. सो 48 तर दिसत आहे, 48 तर विजिबल आहे इथे, 12, 12, 24, 36, 48, ओके. पण आता आपण काय करायचं, डिव्हिजन करायचं सुरू, डिव्हिजन करूया, फिगरची डिव्हिजन करूया, म्हणजे आपल्याला अजून सोपं जाणार. बघा मी आता म्हणतो याचा विचार करतो, फक्त याचा विचार करतो, मला किती कनेक्टिंग पॉईंट दिसत आहेत, 1 आणि 2, मार्क करून घेऊया थोडासा तुम्हाला बेटर आहे. हा पॉईंट आता खूप वेळा कॉमन येणार, त्यामुळे तिथे थोडीशी गडबड तुम्हाला वाटेल, पण समजून घ्या. दोन कनेक्टिंग पॉईंट म्हणजे किती ट्रायंगल झाले आपल्याला, 2 झाले, ठीक आहे. सो इथे आपण प्लस 2 करूया. चला सिमिलरली ह्या फिगर मध्ये या, ह्या दोघांमध्ये तुम्हाला किती कनेक्टिंग पॉईंट दिसत आहेत, 2. मी तो ग्रीन डॉट कॉमन ठेवतो, इथे फक्त तुम्हाला वेगळा एक दाखवून ठेवतो. हे 2 कनेक्टिंग झाले या फिगर मध्ये, सो ऍडिशन किती आहे, प्लस 2 लिहून घेऊया. सिमिलरली आता या फिगर मध्ये बघूया, इन दिस फिगर दिस वन अँड दिस कनेक्टिंग डॉट म्हणजे किती आले, प्लस 2, ओके. आणि आता फायनली या फिगर मध्ये आपण बघून घेऊया, दिस वन अँड दिस वन, सो प्लस 2. म्हणजे बघा की फार मी काउंटिंग केलं नाही, काही केलं नाही आहे, मी जस्ट किती माझे पॉइंट मिळत आहेत तेवढं फक्त बघितलं. आता मॅन्युअली थोडंसं दाखवतो, 1, 2, 1, 2, 1, this is 2, this is 1, and this is 2, ओके. सो ही गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे. आता बेसिकली जेवढं मला माहिती होतं मी इथे अनालाइज केलेलं आहे, आता याचा आन्सर किती येणार आहे, हे तुमचे 8 झाले आणि हे तुमचे 48, ठीक आहे. तरी सुद्धा आन्सर रॉंग आहे.
तरी सुद्धा 56 इज नॉट करेक्ट आंसर. ओके का ते बघूया. चला पहिला तर जेवढे मिळालेले आहेत तेवढे आपण इथे लिहून घेऊया. स्टील इनकरेक्ट का ते बघणार आहे आपण. चला इथे नोटेशन देऊ आपण म्हणजे आपल्याला सोपं जाईल. ए बी सी आणि डी. आता थोडीशी आयडिया क्लिअर झाली असेल, थोडस माइंड क्लिअर झालेलं असेल की नक्की कुठे आता ट्रायंगल डिस्कवर करू शकतो. बघा मी म्हणतो ए बी सी एक, ए बी डी दोन, ठीक आहे. बघा एक हा एक हा झाला, ठीक आहे. आता ए डी सी एक मी म्हंटल बरोबर, हा ट्रायंगल पण येणार आहे. हा एक ट्रायंगल जसं इथे एक आला तसा हा एक ट्रायंगल आला. आता मी हा ट्रायंगल म्हटला. सिमिलरली बी सी डी चौथाला ट्रायंगल. बघा व्हिज्युअलायझेशन झालं असेल तर बेटर आहे. मी एक ट्रायंगल फक्त तुम्हाला डिस्कवर करून दाखवतो. जसा हा आहे तसा हा एक आहे बरोबर. सिमिलरली आता ती फिगर थोडीशी कॉम्प्लिकेटेड म्हणून दोन दाखवत नाही आहे. बघा ए सी डी तसं बी सी डी आहे, तसंच ए बी डी आहे आणि ए सी बी पण आहे. म्हणजे इथे झाले चार, चारचं आपलं ऍडिशन इथे झालेलं आहे. सो इथे झाले इथे 60. ओके 60 आपल्याला इथे आन्सर आपलं मिळालेलं आहे. आता 60 हे आन्सर करेक्ट आहे का बघा. अजून कुठे काही उरलेलं आहे का आपल्याला ते सुद्धा बघावं लागणार आहे. प्रयत्न करा कुठे ना कुठे तुम्हाला मिळतोय का की एखादा ट्रायंगल अजून जर बाकी आहे तर त्याचाही प्रयत्न करून बघायचा आहे. सो मॅन्युअली बघितलं, फोर फिगर अनालाइज केले, एक दोन तीन आणि चार. ओके सो युअर फायनल आन्सर विल बी 68 सर. सो बघा फार काही कठीण नाही आहे. तुम्हाला एकच गोष्ट फक्त बघायची आहे की तुम्ही बेसिक्स फॉलो करता आहात का. बेसिक फॉलो केले तर कितीही मोठी फिगर असू दे तुम्ही तिला ब्रेक डाऊन करू शकता आणि इझिली सॉल्व्ह करू शकता. चला पुढच्या कन्सेप्ट म्हणजे सिमिलर टू या फिगर आहे तो आठवल्यामुळे एक बघूया आपण. चला अजून थोडी कॉम्प्लिकेटेड फिगर करणार आहे. सो प्रॉपरली बघून घ्या. एक इथे दोन तीन आणि हे चार, ठीक आहे. आता कनेक्ट करूया. आता डिरेक्टली कनेक्शन करतोय लक्षात घ्या, असं काही तुम्ही इंडिव्हिज्युअली पण हे कनेक्ट करू शकता. ओके ही तर बेसिक आपली होती. आपण आता त्या पद्धतीने बघितलं होतं. आता मी काय करतो एक अजून एक लाईन इथे एक्स्ट्रा वाढवतो. ओके सो फिगर आपली तयार आहे. थोडी अजून मेहनत वाटायला लागेल बाकी काही नाही पण सोपे सोडवायला, ठीक आहे. आपल्याला जे आहे ते आपले बेसिक कन्सेप्ट फॉलो करायचे आहे. चला सुरुवात करूया. आता मी काय करतो चार आहे, चार डिव्हिजन मी इंडिव्हिज्युअली सोडवतो. बघा 1 2 3 4 5 6 7 8, ठीक आहे. आता ऑब्विसली मला हे चारही बाकी लिहिण्याची काही गरज नाही, आतापर्यंत तुम्हाला ते क्लिअर झालं असेल. सो इथे करूया आपण 60, ठीक आहे. सो इथपर्यंत क्लिअर. ओके एवढं ओके आहे. इथे किती येणार आहे पुन्हा 16, इथे किती येणार आहे 16, इथे 16. सो टोटल किती झाले आपलं बेसिक कॅल्क्युलेशन केलं 64. आता हे झालं बेसिक माझे टर्मिनॉलॉजी जे काही वापरले आहेत, बेसिक सॉरी कन्सेप्ट जे वापरले त्याच्याने 64 मिळाले. आता ट्रिक वापरायची आहे पुढची. आपण कनेक्टिंग पॉईंट बघायचे. हे दोन कन्सिडर केले की कनेक्टिंग पॉईंट कुठले येणार आहे. चला जरा पुन्हा आपण डिटेल मध्ये प्रॉपर बघूया कसं आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला समजले तर तुम्हाला बेटर राहणार आहे. 1 आणि 2, सो मी तिथे प्लस 2 म्हणतो. सिमिलरली जेव्हा मी याचा विचार करतो तेव्हा 1 अँड 2 अगेन, सो प्लस 2 बॉटम, सो दिस विल बी 1 दिस विल बी 2 प्लस 2. आता हा उघडलेला पार्ट आहे 1 अँड 2, सो प्लस 2, ठीक आहे. एवढं झालं बरोबर. इथपर्यंत मी पोहोचलो. किती झालं माझं कॅल्क्युलेशन बघा 64 आणि 672. ओके हे बरोबर आहे ना, तर हे पण बरोबर नाही आहे, हे सुद्धा इनकरेक्ट आहे. तर का ते आपण बघूया. पुन्हा मी काय करतो ए बी सी आणि डी. ओके ए बी सी डी म्हटलं इथे. आता मला काय करायचं आहे की पुन्हा ट्रायंगल्स जसं मागच्या प्रॉब्लेम मध्ये बघितलं ए बी सी परत ए डी सी त्यानंतर बी सी डी त्यानंतर सी ए डी चार झाले. सो टोटल मी किती केलं इथे ऍडिशन ऑफ 4. सो टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स
दिस फिगर विल बी 76 बघा अजून काही उरले का तर नाही आपण पूर्ण फिगर इथे एनालाइज केलेली आहे ठीक आहे सो मॅन्युअली बघा तुम्ही विचार करा या गोष्टीचा की हेच तुम्हाला मॅन्युअली काउंट करण्यासाठी खूप डिफिकल्ट गेलं असतं पण इथे तुम्हाला इझिली तुम्ही काउंट करू शकता ठीक आहे सो आतापर्यंत आपण जे काही पार्ट बघितले की जे काही तीन ते चार टाईप आपण बघितले आहेत तुम्हाला होपफुली ते समजले असतील आणि त्याचे ट्रिक्स तुम्ही प्रॉपर नोट डाऊन करा वहीवरती ऍटलीस्ट ज्या तुम्हाला लँग्वेज मध्ये कम्फर्टेबल आहे त्या लँग्वेज मध्ये लिहून काढा नक्की तुम्हाला याचा एक्झाम मध्ये फायदा होणार आहे ठीक आहे आपण त्याचा पार्ट 2 सुद्धा उद्या बघणार आहे सो एन्जॉय द लेक्चर आणि स्टडी करत राहा ठीक आहे चलो बाय.